कविता क्रमांक 17 पाणपोई। ह्या कवितेचे कवी आहेत अय्यूब पठाण लोहगावकर। तर आज आपण पाणपोई या कवितेचे वाचन करूया आणि पाठोपाठ सगळ्यांना म्हणायची आहे। उन्हात घामे जुनी अंगाची होती लाही लाही, सूर्य किरणांची लागती उष्ण गरम झळाई। आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई, वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई। रख रख त्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा जाईया उंच अंबरा। थकलेल्या वाट सरुला ग्लानी येती गरा गरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा। या दिवसात चोही कडे पडते कडक ऊन, सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान। पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजन, रंक असो वाराव हे पाणी पितात सारे जण। झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजनात, भर पेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात। धन्य असो ज्याने थाटिली ही पाणपोई उन्हात, पिऊनी या पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास।